दादा सतरा तारखेला महाविकास आघाडीचा महामोर्चा झाला आणि या मोर्चाचा मोर्चावर नॅनो मोर्चा म्हणून मोठ्या प्रमाणात टीका होत असताना संजय राऊतांना एक व्हिडिओ ट्विट केला जो मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस काढण्यात आलेल्या मोर्चाचा होता आणि त्यावरून आता संजय राऊतांच्या अडचणी वाढत आहेत सरकारला देखील या संदर्भात घेरण्याचा आता प्रयत्न होणार आहे नाही का आम्ही कोणी तो ट्विट केलंय का उद्याच्याला तो मोर्चा सगळ्यांनी बघितलेला आहे कुणाला ज्ञानो म्हणायचं त्यांनी ज्ञानो म्हणा किंवा काय आणखीन काय त्याला नावं ठेवायची असतील ती नावं ठेवा आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आम्हाला महाराष्ट्राच्या करता तो मोर्चा काढायचा होता तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात पुणे बंद झालं सोलापूर बंद झालं इतर पण वेगवेगळ्या तालुक्याची ठिकाणं किंवा शहरं बंद होत आहेत हे कशामुळं होत आहेत की महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा झाले म्हणजे त्यांच्याबद्दल जे काही शब्द वापरले जातात त्यांच्याबद्दल बा बेताल वक्तव्य केली जातात हे जे काही सातत्याने चाललेले ते, ते थांबायला तयार नाही आणि सतत ते आहे हे महाराष्ट्राच्या अस्मितेला कुणालाच ते, ते पटत नाहीये हे आम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखवला जातोय हे आम सगळेजण पाहतायत आणि म्हणून आम्ही मोर्चा काढलेला त्या मोर्चाला काय नाव द्यायचं आणि काय नाही तो त्यां आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आम्ही आमचा मोर्चा काढला आम्हाला जी भूमिका मांडायची मोर्चाच्या निमित्तानं मांडलेली आहे आता संजय राऊत साहेबांनी काय ट्विट काय के, हे केलं रिलीज केलं किंवा के काय केलं त्याच्याबद्दल मला माहिती नाही पण माझं सगळ्यांना आव्हान आहे कुणी कुणीही काम करत असताना जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे एकनाथ शिंदे म्हणतात की आम्हाला तुम्ही खोके सरकार म्हणता परंतु